थोड़ा मार गया भाई तुम्हें आहे त्या ठिकाणी सगळे मॉनिटर्स देखील लागलेले आहेत आणि विशेषतः जे काही पेशंट थोडे गंभीर होतात किंवा मॉडरेट सिम्पटम्समध्ये जातात त्यांच्याकरताही अतिशय उत्तम व्यवस्था आहे. मला असं वाटतं त्यामुळे आपल्याला म्हणजे पेशंट जे आहेत ते वाचण्याकरता किंवा त्यांना उत्तम आरोग्य मिळण्याकरता संजीवनीची मोठी मदत या भागामध्ये होईल असं माझं. सर शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा करण्यापेक्षा नागपुरात थांबून 3-4 कोविड सेंटर सुरू करावेत. प्रकाश आंबेडकरांनी चांगला सल्ला दिला आहे, त्यांना माहिती नसेल मी ऑलरेडी ते सुरू केलेलं आहे आणि मी नागपूरमध्ये थांबून नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते सगळं केलेलं आहे. नागपूरला ऑक्सिजनची आवश्यकता होती, तिथे ऑक्सिजन देखील आणलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सेस सुरू केल्या आहेत, वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या आहेत. त्यांना माहिती नसल्यामुळे जे काही आम्ही केलं त्याची माहिती त्यांना पोहोचू.